मित्रांनो शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आताच्या क्षणाची अतिशय महत्वाची व सर्वात मोठी अशी आनंदाची बातमी आहे कारण शालेय शिक्षण विभागाने शिक्षक कर्मचाऱ्यांसंबंधी अतिशय महत्वाचा असा निर्णय घेतलेला आहे याबाबत सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्स चॅनलला चॅनल सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात पदोन्नती नाकारणाऱ्या शिक्षकांची वेतन श्रेणी कायम शालेय शिक्षण विभागाचा आदेश शिक्षक परिषदेचा पाठपुरावा पाहूयात प्राथमिक शिक्षकांनी नियमित पदोन्नती नाकारल्यामुळे चटोपाध्याय वेतन श्रेणी काढून घेण्याबाबत शासनाचे अद्याप कोणतेही धोरण नाही त्यामुळे वरिष्ठ वेतन श्रेणी काढून घेता येणार नाही त्यामुळे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निर्गमित केलेला आदेश रद्द करण्याचे पत्र शालेय शिक्षण विभागाने दिले आहे याबाबत या शिक्षक परिषदेचे राज्य कोषाध्यक्ष पुरुषोत्तम काळे व विभागीय उपाध्यक्ष राकेश आव्हाड यांनी सांगितले की अन्यायग्रस्त एकाहत्तर प्राथमिक शिक्षकांकरिता गत वर्षापासून शिक्षक परिषदेमार्फत विभागीय आयुक्त कार्यालय ते मंत्रालय स्तरावर पाठपुरावा चालू होता तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी तत्कालीन शिक्षणाधिकारी व सहाय्यक प्रशासन अधिकारी यांच्या चुकीच्या आदेशामुळे पदोन्नती नाकारणाऱ्या एकाहत्तर शिक्षकांना मनस्ताप सहन करावा लागला तर अनेक शिक्षक सेवानिवृत्त झाले सेवानिवृत्त शिक्षकांना निवृत्ती उपदानापासून वंचित राहावे लागले याबाबत परिषदेने विभागीय आयुक्त कार्यालयात अपील दाखल केले या अपिलाच्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी कार्यवाही शिक्षक परिषदेच्या विनंतीनुसार तात्पुरती स्थगिती देऊन अन्याग्रस्त शिक्षकांना दिलासा दिला, दिला। व शालेय शिक्षण विभागाकडे मार्गदर्शन मागविले शिक्षक परिषदेमार्फत राज्य कोषाध्यक्ष पुरुषोत्तम काळे व राकेश आव्हाड यांनी मंत्रालय स्तरावर पाठपुरावा केला होता तर शासन निर्णयाचा स्थानिक ठिकाणी चुकीचा अर्थ शासन निर्णयाचा चुकीचा अर्थ लावून शिक्षकांवर चुकीची कारवाई केली शिक्षकांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्यांवर कारवाईची मागणी मुख्य सचिव यांच्याकडे करणार अन्यायग्रस्त शिक्षकांनी शिक्षक परिषदेवर विश्वास व्यक्त केला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद शालेय शिक्षण विभागाने दिलेल्या आदेशाचे स्वागत करत असल्याचे शिक्षक परिषदेचे राज्य कोशाध्यक्ष पुरुषोत्तम काळे यांनी सांगितले तर शिक्षक परिषद ही अन्यायग्रस्त शिक्षकांच्या पाठीशी नेहमी उभी असते शासन आदेशाचे स्वागत करतो व भविष्यात विनाकारण शिक्षकांना त्रास होणार नाही अशी प्रशासनाकडून अपेक्षा व्यक्त करत असल्याचे परिषदेचे विभागीय उपाध्यक्ष राकेश आव्हाड यांनी स्पष्ट केले